अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहराजवळील भवानी घाटात रामवनाजवळ चारचाकी व दुचाकीचा गंभीर अपघात घडल्याची घटना घडली असून जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे। बोदवडकडून जामनेरकडे येणारी चारचाकी वाहन आणि पाचोरा तालुक्यातील कुणगाव येथील तिघेजण शिरसाळा मारुती मंदिरात दर्शनासाठी जात असताना जामनेर शहराजवळील भवानी घाटात रामवनाजवळ दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्याने हा अपघात झाला असून या अपघातात अर्जुन सुखलाल जाधव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। तर विनोद राजू सुरवाडे व तुषार संतोष जामदार राहणार कुणगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। अपघात एवढा भीषण होता की अपघात झाल्यानंतर चारचाकी व दुचाकी वाहन जवळील नाल्यात जाऊन पडल्याने कारमधील गीतांजली सुहास बांगर वंदना माधव दांभोरे प्राजक्ता विठ्ठल आसुदे राहणार संभाजीनगर हे जखमी झालेले आहेत। जखमींना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे। We'll be right back.
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.